सातारा देवळाई परिसरात विदेशातून आणि बाहेरून गावहून आलेल्या नागरिकांची मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने माहिती घेण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारामुळे जगभरात थैमान घातलं आहे. विदेशात आणि इतर राज्य आणि जिल्ह्यात येणाऱ्यांमुळे याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. औरंगाबाद शहरात या आजाराबाबत तशी परिस्थिती नसली तरी दक्षता म्हणून जे नागरिक विदेशातून किंवा इतर राज्य आणि जिल्ह्यातून शहरात दाखल झालेत यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हे संपूर्ण काम मलेरिया विभागात चालू असून नंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आज सातारा देवळाई परिसरातील पेशवेनगर जंजिरा सोसायटी, वृंदावन कॉलनी, शहानगर, सिल्क मिल्क कॉलनी, कांचनवाडी, सादत नगर आदी परिसरात मोहीम राबवण्यात आली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आरोग्य वैद्यकीय अधिकारी नेता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मलेरिया विभागाचे कर्मचारी शेख अनवर, एस जी वानखेडे, पी एस गवळी आदी मलेरिया कर्मचारी काम करतायत. याबाबत अधिक माहिती मनपा आरोग्य अधिकारी नेता पाडळकर यांनी एमसीएन न्यूज शी बोलताना दिली आहे. मनास कल्पना आहे की आपल्या पूर्ण जगात आता भारतातही कोरोनाचं रुग्णांचं प्रमाण वाढायला लागले आणि या धर्तीवर जे काय संपर्कात रुग्णांचे आलेले किंवा करोना बाधित देशातनं प्रदेशातनं आपल्या शहरात आलेले आहेत त्यांना जास्तीत जास्त शोधून काढून त्यांना आयसोलेट करणं हा यातला खूप मोठा एक त्याच्यातला भाग आहे. आणि ज्यांना कोणाला आजार किंवा काही सिम्पटम्स आहेत, साईन्स आहेत, त्यांना त्वरित शोधून त्यांना उपचार देऊन स्वतंत्रपणे त्यांची काळजी घेऊन गरजेनुसार भरती करणे आवश्यक आहे. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. हे सर्व आपण नागरिकांनाही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय आयुक्तांनी सर्वांनी आवाहन केलेलं आहे, तसंच माननीय मुख्यमंत्र्यांनी केले की जे कोणी आलेले आहेत बाधित भागातून शहरातून त्यांनी शासकीय यंत्रणेला कळवावे, आयसोलेशन करावे, क्वारंटाईन करावे याबाबत घडले. हे सगळं शोधण्यासाठी सर्वे करणं आमच्या कालपासून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वे सुरू केलेलं आहे. घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत, ते स्वतःची काळजी घेऊन ते काम करत आहेत. आमचा नक्कीच आरोग्य विभाग हा थोडासा हायरिस्कमध्ये येतो आहे, पण आपल्या आरोग्य विभागाला आम्हाला कर्फ्यूमध्ये सहभाग किंवा काम थांबवून चालणार नाही. आज काम करणंही आवश्यक आहे. जितक्या लवकर आपण शहरातल्या अशा नागरिकांना शोधून काढू की ज्यांचा कुठं दूषित भागात किंवा जिथे जास्त प्रादुर्भाव झाला आहे त्या भागातून ते आले असतील तर त्यांना एक ह्याची कल्पना देऊन होम क्वारंटाईन करणं खूप आवश्यक आहे. यासाठी आमचे कर्मचारी ही सगळी जोखीम पत्करून आज काम करतो आहे. तर आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करा, कोणतीही माहिती दडवून ठेवू नका आणि जास्ती जी काय माहिती आहे ती खरी द्या. ही तुमच्या आरोग्यासाठी आणि आपल्या शहराच्या नागरिकांच्या आरोग्यासाठीही अत्यंत आवश्यक आहे.